नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणी पाहणार आहोत। तर अतिशय कमी वेळेमध्ये आणि महत्त्वपूर्ण विषयाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। या दोन नंबरच्या कॉलममध्ये जे अंक दिलेले आहेत तर ते मीटरमध्ये आहेत संपूर्णतः। सर्वप्रथम आहे महाबळेश्वर, त्याची उंची आहे 1438 मीटर, तालुका आहे महाबळेश्वर आणि जिल्हा आहे सातारा। तर दुसऱ्या नंबरचा आहे बघा पाचगणी। पाचगणी एक नंबरचं सांगायचं राहून गेलं तुम्हाला की महाबळेश्वर हे स्ट्रॉबेरीसाठी अतिशय प्रसिद्ध असे ठिकाण आहे। दोन नंबरचं आहे पाचगणी, त्याची उंची आहे 1293 मीटर आणि तालुका आहे महाबळेश्वर, जिल्हा आहे सातारा। पाचगणी हे एक शैक्षणिक केंद्र म्हणूनसुद्धा प्रसिद्ध होत आहे। नंबर तीनचा आहे चिखलदरा। चिखलदरा हे विदर्भात येणारं थंड हवेचं ठिकाण आहे, त्याची उंची आहे 1188 मीटर। तर त्याचा तालुकासुद्धा आहे चिखलदरा आणि जिल्हा आहे अमरावती। तर चार नंबरचं आहे बघा तोरणमाळ। तोरणमाळची उंची आहे 1150 मीटर, त्याचा तालुका आहे शहादा आणि जिल्हा आहे नंदुरबार। आणि त्यानंतर आहे पाच नंबरचं आहे म्हैसमाळ। म्हैसमाळ हे मराठवाड्यातलं थंड हवेचं ठिकाण आहे, त्याची उंची आहे 1067 मीटर आणि त्यानंतर त्याचा तालुका आहे खुलताबाद आणि जिल्हा आहे औरंगाबाद। तर त्यानंतर आहे माथेरान। माथेरानची उंची आहे 600 मीटर, त्याचा तालुका आहे कर्जत आणि जिल्हा आहे रायगड। यानंतर आपण पाहूया मित्रांनो की सात नंबरचं थंड हवेचं ठिकाण आहे बघा पन्हाळा। पन्हाळ्याची उंची आहे 754 मीटर, तालुका आहे पन्हाळा आणि जिल्हा आहे कोल्हापूर। तुम्हाला माहीतच आहे की पन्हाळा एक ऐतिहासिक ठिकाण आहे, पन्हाळा एक किल्लासुद्धा आहे आणि शिवाजी महाराजांनी जेव्हा पन्हाळ्यातून विशाळगडाकडे सुटका झाली होती पन्हाळ्यातून त्यांची, ह्या तुम्हाला इतिहासपूर्ण माहीत आहे, त्यावरून हे लक्षात राहील। आणि त्यानंतर आहे आठ नंबरचं आंबोली। आंबोली हे घाटसुद्धा आहे आणि आंबोली हे थंड हवेचं ठिकाणसुद्धा आहे, त्याची उंची आहे 690 मीटर आणि तालुका आहे सावंतवाडी आणि जिल्हा आहे सिंधुदुर्ग। तर सावंतवाडी हे लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे, हे सुद्धा आपल्या लक्षात असलं पाहिजे। आणि त्यानंतर आहे लोणावळा। लोणावळा ह्याची उंची आहे 624 मीटर, तालुका आहे मावळ आणि जिल्हा आहे पुणे। लोणावळा ही थंड हवेचे, लोणावळा आणि खंडाळा हे अतिशय कमी अंतरावरती बसलेले दोन एक जुळे थंड हवेचे ठिकाण म्हणता येईल बघा। त्यानंतर आहे दहाव्या नंबरचं खंडाळा, हे थंड हवेचं ठिकाण आणि त्याची उंची आहे 550 मीटर आणि तालुका आहे मावळ आणि जिल्हा आहे पुणे। दोन महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला जाता जाता मी सांगतो आहे, महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती असा प्रश्न परीक्षेत येतो, ती आहे औरंगाबाद। किंवा महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून औरंगाबादला केव्हा घोषित करण्यात आले, तर त्याचं उत्तर आहे 2010। बघा हे लक्षात ठेवण्यासारखं आहे। आणि त्यानंतर आहे भारतातील सर्वात लहान थंड हवेचे ठिकाण कोणते, तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो माथेरान। आणि लक्षात, तर धन्यवाद मित्रांनो, अशाच प्रकारे आपण पुढील व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण विषयासकट भेटूया।